आज आपण एक वाटी रवा आणि एक वाटी नारळाचा कीस वापरून एक नवीन पदार्थ बनवणार आहोत अगदी पटकन होणारा आणि चवीला सुरेख लागतो नमस्कार छायाच कुकटाईममध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे गॅसवर एक पॅन ठेवून त्यात घालूया एक चमचा साजूक तूप तूप वितळलं की एक वाटी रवा घालायचा आहे इथे मी जाड रवा घेतलेला आहे हा रवा दोन मिनटं हलकासा भाजून घ्यायचा आहे खूप रंग बदलेपर्यंत किंवा खमंग भाजायचा नाही असा रवा थोडासा भाजून घेतला की रवा हलका होऊन छान फुलतो असा दोन मिनटंच रवा भाजल्यानंतर ह्या रव्यामध्ये मी एक वाटी डेजिकेटेड कोकोनट म्हणजेच नारळाचा किस घालते तुम्हाला जर का फ्रेश नारळ घालायचा असेल तर नारळ फोडून मागचा पाठीचा काळा भाग काढून मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकता आता हा नारळाचा किस रव्यासोबत दोन मिनटं भाजून घ्यायचा आहे नारळाचा कुठलाही पदार्थ करताना नारळ असा भाजून घेतला म्हणजे त्याची चव अजूनच खुलून येते परंतु लक्षात ठेवा हे मिश्रण भाजताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे नारळ भाजताना नारळाचा थोडासा सुगंध यायला लागला की गॅस बंद करायचा लाल होईपर्यंत भाजायचा नाही आहे हे मिश्रण एका बोलमध्ये काढून घेऊया मिश्रण थंड झाल्यावर यामध्ये एक वाटी पिठीसाखर घालून घेऊया प्रमाण अगदी सोपं आहे एक वाटी रवा एक वाटी नारळाचा कीस आणि एक वाटी पिठीसाखर ही पिठीसाखर या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊयात नारळाचा खरवस नारळाच्या वड्या आणि नारळाची बर्फी या रेसिपीज आपल्या चॅनेलवर आहेत त्यांचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही जरूर चेक करा आता ह्यात एक वाटीभर दूध घालून घेऊया इथे मी एक वाटी संपूर्ण दूध घातलेलं आहे यात साखर असल्यामुळे पिटी साखरेलाही पाणी सुटतं त्यामुळे मिश्रण थोडं अजून सैल होतं मिश्रण छान मिक्स करून घेतलेलं आहे आता रवा भिजण्यासाठी हे मिश्रण पंधरा मिनटासाठी झाकून ठेवूया रवा भिजेपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया एका केक टीनमध्ये अर्धा चमचा साजूक तूप घातलेलं आहे हे तूप या भांड्याला सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे इथे तुम्ही कुठलंही पसरट भांडं किंवा कुकरचा डबाही वापरू शकता तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील क्लिक करा म्हणजे माझे कुठलेही नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच कळतील व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये जरूर शेअर करा आता पंधरा मिनटं झालेली आहेत रवा अगदी छान फुलून आलेला आहे रव्याने दूध शोषून घेतल्यामुळे मिश्रण आधीपेक्षा थोडं घट्ट झालं आहे त्यामुळे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायला एक चमचा दूध मी घालते आपल्याला हे मिश्रण केकसारखं पातळ करायचं नाही आहे साधारण इतपतच आपल्याला पाहिजे म्हणून मी अजून यात दूध घालत नाही आहे आता गोड पदार्थांमध्ये थोडी वेलची जायफळपूड घातली म्हणजे त्या पदार्थाचा स्वाद अजूनच वाढतो अर्धा चमचा वेलची जायफळ पूड मिश्रणात व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे मिश्रण वाफवून घेणार आहोत म्हणून गॅसवर कुकरमध्ये दीड ग्लास पाणी ठेवून त्यामध्ये स्टँड टाकून पाणी उकळवायला ठेवलं आहे सगळ्यात शेवटी अर्धा चमचा बेकिंग पावडर घालून घेते बेकिंग पावडर मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एक मिनिटभर असं मिक्स करत राहायचं म्हणजे बेकिंग पावडर संपूर्ण मिश्रणात व्यवस्थित मिक्स होते आता आपण ग्रीस केलेल्या भांड्यात हे मिश्रण ओतायचं आहे मिश्रण व्यवस्थित स्प्रेड करायचं आहे भांडं थोडंसं टॅप करायचं हा पदार्थ चवीला तर छान लागतोच पण दिसायलाही छान दिसावा म्हणून वरून मी काजू पिस्ता आणि बदामाचे काप घालून घेते कुकरमधल्या पाण्यालाही छान उकळी आलेली आहे आता यात हे भांडं अलग ठेवून वर एक प्लेट ठेवूया म्हणजे वाफेचं पाणी केकमध्ये पडणार नाही कुकरचं झाकण लावूया परंतु झाकण लावण्याअगोदर कुकरची शिटी काढून ठेवायची आहे आणि गॅसची फ्लेम मोठी ठेवून वीस मिनटं हे मिश्रण वाफवून घ्यायचं आहे वीस मिनटं झालेली आहेत गॅस बंद केलेला आहे आता चेक करूया शिजले का त्यासाठी एक टूथपिक घालून बघते तूथपिक कोरडी निघालेली आहे म्हणजे काय हे मिश्रण छान शिजलं आहे बाहेर काढून थोडा वेळ थंड होऊ देऊया आपल्याला कितीही खायची इच्छा झाली तरी संपूर्ण गार झाल्याशिवाय डिमोल्ड करायचं नाही आता नारळाचा केक थंड झालेला आहे याच्या कडा सोडून घेऊयात गरम असतानाच काढायची घाई केली तर काढता काढता हे तुटू शकतं त्यामुळे थोडा पेशन्स ठेवायचा आता हे मी प्लेटमध्ये उलट करून घेते भांड्याला ग्रीस केल्यामुळे हे अगदी पटकन निघालं आहे आता दुसरी एक प्लेट ठेवून मी उलट करून घेते वाव अगदी परफेक्ट झालेला आहे जवळून पाहिला तर छान जाळीदार आणि हलका झालेला आहे याला आपण रवा नारळाचा स्टीम केक बोलू शकतो केक पेक करायला कमीत कमी चाळीस कमी मिनटं लागतात परंतु आपण अगदी वीस मिनटात हे केलेलं आहे पाहिजे त्या आकारात कट करून घेऊया मस्त झालेला आहे आणि यात नारळाची चव खूपच छान लागते हा नारळाचा पदार्थ बनवायला केकपेक्षाही कमी साहित्य लागतं अगदी घरगुती पदार्थांपासून हा केक बनवता येतो चवीला तर मस्तच लागतो अगदी झटपट सोप्पा गोड पदार्थ खायचा असेल तर हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली जरूर मला कमेंट करून कळवा पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसह हो, तोपर्यंत धन्यवाद